गेली चार वर्षे गारपिटीचा तणाखा तासगाव तालुक्यातल्या द्राक्ष भागात दरणा बसतो आहे गारा व पावसाने आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले दोन हजार अठरा रोजी मार्च महिन्यात तासगाव तालुक्यात गारपीट आणि जोरदार पावसामुळे दोन हजार एकरमधील द्राक्षबागांना फटका बसला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये येळावी गावाला गारपिटीचा तडाखा बसल्याने पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते दोन हजार वीसला वासुंबे मतकुणकी उफळावी नागाव कवठेकंद कुमठे या गावांना शेकडो हेक्टरला झटका बसला होता खरडं छाटणीनंतर फळपीक छाटणी करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या द्राक्षबागांच्या काड्यांना गारांचा जोराचा मारा बसला आहे या माऱ्यामुळे कोवळ्या काड्या मोडल्या आहेत तर काड्यांना जखमा होत पाणी तुटून गेले आहेत या अवकाळीने शेतकरी चांगलाच गारठला आहे या गारा पंधरा ते वीस मिनिटे सुरू होत्या त्यामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकावर दुबार छाटणी घेण्याची वेळ येणार आहे मात्र दोन वर्षापूर्वी दुबार छाटणी केलेल्या येळावीतील बागांना माल आला नाही आता जखमी काड्यांना माल येईल याची खात्री नसल्यामुळे शेतकरी हबकलाय आगा बागावर पुन्हा दुबार छाटणीची टांगती तलवार आहे द्राक्षासोबत ऊस आंबा भाजीपाला केळी यासह अन्य पिकांना गारपिटीचा झटका बसला आहे वादळी वाऱ्याने तासगाव शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे मळून पडल्याने काही काळ वाहतूक ही ठप्प होती वादळी वाऱ्यासहित झालेल्या पावसामुळे मोराळे गावातील गोठा पडला तर तासगाव तहसील कार्यालयाच्या छतास वाऱ्याने फाटून मोठे नुकसान झाले तर तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या काही वाहनावर झाडे मळून पडल्याने त्यांचंही नुकसान झालं आहे